जनता की बात जनता के साथ। विहीर दुरुस्तीसाठी 7,000 रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडले। सविस्तर वृत्त असे की काल नवापूर शहरातील पंचायत समितीत कार्यरत असलेले विस्तार अधिकारी अशोक बोरसे यांनी तक्रारदार यांच्या आईच्या नावावर देवळी पाडा शिवारात शेत जमीन असून शेतात असलेल्या विहीर दुरुस्तीचे काम बिरसा मुंडा कृषी योजनेतून व्हावे म्हणून आरोपीने 7,000 मागणी केली होती, परंतु तडजोड करून 6,500 रुपये देण्याचे कबूल झाल्यानंतर 6,500 रुपयांची नवापूर येथील हॉटेल शिवम येथे पंचांसमक्ष लाच स्वीकारताना कृषी अधिकारी व सरपंचास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपीस रंगे हात पकडले। या संदर्भात नवापूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तरी या संदर्भात लाचलुचपत विभागाकडून सर्व नागरिकांना वारंवार आवाहन करण्यात येते की नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केली असता तात्काळ नंदुरबार जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। नवापूर लाईव्ह न्यूज साठी मंगेश येवले, नवापूर।